आज सकाळपासून राज्यभर चांगला पाऊस, विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही मुसळधार। नाशिकमध्ये गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, दोन दिवस पाऊस सुरू राहिला तर महाप्रलयाची शक्यता नाकारता येत नाही। दुतोंड्या मारुती गेला पाण्याखाली। माळशेज घाटातली वाहतूक अजूनही ठप्प, काल रात्री कोसळली होती दरड, अपघातग्रस्त ट्रक चालक बेपत्ताच। इंदापूरला इंडिका कारचा भीषण अपघात, दोन जण जागीच ठार, सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींचा मृत्यू। जलसंधारण खातं काढणाऱ्या पंकजा आणि सीएम मध्ये ट्विटर वॉरचा भडका, मुख्यमंत्र्यांनी दिली कडक समज तर पंकजा समर्थकांनी पाथर्डी आणि परळी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा। नगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बाजार समित्या बंद, शेतीमाल विकला जात नसल्यानं शेतकरी हवालदिल। नागपूरमधल्या पोलीस वसाहतीची दुरावस्था, बाहेरून इमारती चांगल्या दिसत असल्या तरी आतमध्ये समस्यांचा डोंगर। भारता थिएटरमध्ये पार पडला सैराटचा विशेष शो, जिंग जिंग झिंगाटनं लंडनमधल्या मराठी माणसाला याड लागलं। आणि आजचा दिवस रिंगणांचा, तुकोबांचं अकलूजला तिसरं गोल रिंगण तर सदाशिवनगरमध्ये पार पडलं ज्ञानोबांचा रिंगण सोहळा।